ट्रायल मेजरमेंट चैप्टर बघत आहे, तर युनिट्स पार्ट आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण मेजरमेंट पार्ट स्टार्ट केला, त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ बघितलं आपण, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट्स बघितलं, स्टार्स बघितलं. स्टुडंट्स, जे डुइनोचे पॉइंट आहे, जे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहे, हे तुमच्यासाठी मी सेल्फ प्रॅक्टिस साठी ठेवत आहे. जसं आपला क्लास स्टार्ट होईल त्यामध्ये मी तुम्हाला ते परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. तर थेरोटिकल पॉईंट कडे वळत वळत आज लेक्चर नंबर 6 मध्ये मेजरमेंट ऑफ मास बघणार आहे. मास तर सगळ्यांनी मेजर केलेलं असेल, स्वतःचं वेट मेजर केलेलं असेल, बरोबर आहे की नाही? आपण त्याला मासच म्हणतो. वेट म्हणजे काय? मासच मेजर करता तुम्ही, फक्त मासलाच आपण सायंटिफिकली काय म्हणतो? वेट म्हणतो. वेट आणि मासचा डिफरन्स काय? दहावीला तुम्हाला सायन्स 1 मध्ये मी शिकवलेलंच आहे. आता मेजरमेंट ऑफ मास म्हणजे काय? चला तर आता बघूया. ओके, सो सिन्स 1889 अ क्लिअर किलोग्राम वॉज द मास ऑफ शायनी पीसेस ऑफ प्लॅटिनम इरेडियम अलॉय केप्ट इन द स्पेशल ग्लासेस केस ऍट द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. स्टुडंट्स, 1889 मध्ये काय झालं? 1889 मध्ये एक प्रयोग आपण केला. त्या प्रयोग मध्ये इंटरनॅशनल जे ब्युरो आहे आपलं, त्यांनी काय केलं? प्लॅटिनम आणि इरेडियम हे जे दोन एलिमेंट आहे, यांचे पीसेस घेतले आणि एका स्पेशल ग्लास मध्ये ठेवलं. आणि त्याचं जे युनिट आहे, त्या पीसेसचं जे युनिट आहे, त्याचं जे मास आहे, त्याचं युनिट आपण काय कन्सिडर केलं? केजी कन्सिडर केलं. तर तसं आपल्याला माहितच आहे मासचं युनिट काय असतं? केजी. पण हे मासचं युनिट केजी आलं कसं ते पण आपण बघणार आहे. मास मेजर करायचं कसं ते सुद्धा आपण बघणार आहे. तर स्टुडंट्स, दिस डेफिनेशन ऑफ मास हॅज बीन मॉडिफाईड ऑन द 20th May 2019. तर स्टुडंट्स, 20th May 2019 मासची डेफिनेशन काय झालेली आहे? चेंज झालेली आहे. तर मासची डेफिनेशन म्हणजे ऍक्च्युली काय आहे? मेजरमेंट ऑफ मास म्हणजे ऍक्च्युली काय ते आपण आज बघणार आहे. द रिझन बिंग दॅट केअरफुली केप्ट प्लॅटिनम इरेडियम पीसेस इज सीन टू पिक अप मॅक्रो मॉलिक्युल्स ऑफ डर्ट अँड इट्स ऑल्सो अफेक्टेड बाय द ऍटमॉस्फिअर इज कॉजिंग इट्स मास टू चेंज. तर स्टुडंट्स, जे प्लॅटिनियमचं आणि इरेडियमचं 1889 मध्ये जे पीसेस त्यांनी घेतलेले होते आणि ग्लास मध्ये ठेवले होते आणि त्यांनी ज्यावेळेस त्याचं मास मोजलं होतं, पण त्यावेळेस ते मास जे होतं ते चेंज होत होतं. कारण की ते जे पीसेस आहे ते मायक्रो मॉलिक्युल्स आहे आणि मायक्रो मॉलिक्युलला जर तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं तर त्याचं ऍटमॉस्फिअरचा प्रभाव त्याच्यावर पडतो, परिणाम त्याच्यावर होतो आणि परिणाम त्याच्यावर झाल्यामुळे त्याचा मास काय होतो? चेंज होतो. असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. ते मास चेंज झाल्यामुळे 20th May 2019 ला त्यांनी एक नवीन मेथड त्यासाठी युज केलेले, मास मेजर करायचं कसं? कारण आपण अगोदर जे आपण मास मेजर करत होतो त्यामुळे ते मास त्या ठिकाणी काय होत होतं? चेंज होत होतं. कारण ते पार्टिकल आहे, ऍटमॉस्फिअरचा इफेक्ट त्याच्यावर होत होता आणि त्याचं मास काय होत होतं? चेंज होत होतं. तर मग आता ऍक्च्युली मास मेजर करायचं कसं ते आपण आज बघूया. तर यांनी काय सांगितलं 2019 मध्ये आपण बघूया. द न्यू मेजर ऑफ किलोग्राम इज द डिफाइन इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता नवीन जे मास मेजर करायचं स्टुडंट्स, केजीला जे मेजर करायचं, तर ते कसं मेजर करायचं? इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. इलेक्ट्रिक करंटला लक्षात ठेवून आपण केजी कसं मेजर करायचं, केजीचा अर्थ काय, मेजरमेंट ऑफ मास म्हणजे काय ते आपण बघणार आहे. तर वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट कॅन बी युज टू मेक अन इलेक्ट्रोमॅग्नेट. तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट बघितले असेल, घरामध्ये जे मॅग्नेट्स असतात आपण बघितले असेल इलेक्ट्रोमॅग्नेट्स, तर इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा वापर होतो. आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये दहावीला शिकलेलो आहोत. ओके, तर त्यानंतर अँड इलेक्ट्रोमॅग्नेट अट्रॅक्ट मॅग्नेटिक मटेरियल अँड इज दस यूज इन रिसर्च अँड इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन सच एज क्रेन्स टू लिफ्ट हेवी पीसेस ऑफ आयरन अँड स्टील. स्टुडंट्स, इलेक्ट्रोमॅग्नेट काय करता? मॅग्नेटिक पार्टला आपल्याकडे काय करता? अट्रॅक्ट करता. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटचे ऍप्लिकेशन कंपन्यांमध्ये खूप आहे. कंपन्यांमध्ये जे क्रेन वगैरे चालतं आपण तुम्ही जर बघितलं असेल, आता तुम्ही कंपन्यात कधी गेले नसाल, मी बघितलेलं आहे कंपन्यांमध्ये जे लिफ्ट असते, जे क्रेन असतं, जे आयरन स्टील असतं, यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर त्या ठिकाणी करतो. तर दस द किलोग्राम मास कॅन बी डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ अमाऊंट ऑफ करंट विच हॅज टू बी पास थ्रू अँड इलेक्ट्रोमॅग्नेट सो दॅट इट कॅन पुल डाऊन वन साइड ऑफ एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्हली बॅलन्स टू बॅलन्स द अदर साइड विच होल्ड वन स्टँडर्ड केजी मास. तर केजी मास म्हणजे काय स्टुडंट्स माहिती आहे का? अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द इलेक्ट्रोमॅग्नेट अँड दॅट्स वाय इट्स बॅलन्स टू इच अदर. म्हणजे किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला आहे आपण त्याला किलोग्राम मास म्हणायचं आहे. कारण की किलोग्राम मासचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? ते मास चेंज झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? पुढे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. वाईल डीलिंग विथ मास ऑफ एन आयटम्स अँड मॉलिक्युल्स केजी इज इनकन्वेंट युनिट देअर फॉर देअर मास इज मेजर इन ॲटॉमिक मास युनिट्स. स्टुडंट्स, जे छोटे छोटे पार्टिकल असतात, मॉलिक्युल्स आहे आपले, आयटम्स आहे, यांना जर आपण केजी युनिट यूज केलं तरी बरोबर असणार का? नाही. कारण केजी म्हणजे काय? किलोग्राम. किलो म्हणजे जास्त. ॲटम्स म्हणजे काय? स्मॉल्स पार्टिकल. यांना आपण एवढे मोठे युनिट यूज करू शकतो का? नाही. तर ॲटम्स मॉलिक्युलसाठी आपण नवीन युनिट यूज करतो आणि त्याला म्हणायचं आहे ॲटॉमिक मास युनिट. जे आपले पार्टिकल असतात, जे आपले मॉलिक्युल्स असतात, जे आपले ॲटम्स असतात, त्यांच्यासाठी जे युनिट असतं ते असतं आपलं ॲटॉमिक मास युनिट.
it will be easy to compare mass and any atom in terms of mass of some standard atom which has been decided internationally to be C12 atom. Okay, C12 atom बद्दल काय सांगते आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करू. The 1/12th mass of an unexcited atom C12 is called as atomic mass unit. The students, atomic mass unit म्हणजे काय? 1/12th. 1/12th mass of an unexcited atom of C12 is called as atomic mass unit. So, one atomic mass unit ची value या ठिकाणी दिलेला आहे. तर AMU म्हणजे काय? AMU. AMU चा अर्थ काय आहे? Atomic mass unit. C12 म्हणजे काय स्टूडेंट्स? आपला कार्बन जो आहे, कार्बनचा ऍटोमिक नंबर काय आहे? 12. तर त्याचा 1/12th जो पार्ट आहे, 1/12th पार्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. जसं कार्बनची जर संख्या असेल, कार्बनचा जर टोटल मास असेल 60, कार्बनचा टोटल मास किती असेल? 60. तर कार्बन तर खूप छोटे छोटे पार्टिकल पासून बनलेला आहे, तर त्याला जर तुम्ही 12 ने डिवाइड केलं तर किती येईल त्याचा आंसर? 12 × 5 = 60. म्हणजे 5 त्याचा आंसर असणार आहे, म्हणजे खूप कमी त्याचा आंसर असणार आहे. म्हणजे त्याचा 12वा जो घात आहे, म्हणजे 1/12th जो पार्ट आहे, एवढा स्मॉल पार्टिकल आहे, त्याचा एवढा कमी मास येणार आहे. त्यामुळे C12 आयटम असो, त्याला 1/12th पार्टिकल आहे, तर आपण त्याचा युनिट कसं येणार आहे? लहान येणार आहे. आपण त्याला काय म्हणणार आहे? ॲटॉमिक मास युनिट. ते 1/12th तुम्ही लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू किती असते स्टुडंट. जसं 1 डझन म्हणजे 12 असतं, ओके, 1 किलो म्हणजे 1000 असतं, तसंच 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती? तर 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती केजी? हे कन्वर्जन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नीटच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न फिक्स तुम्हाला येऊ शकतो. व्हाइल एन अनसर्टेनिटी 10 इन द लास्ट 2 डेसिमल प्लेसेस. तर स्टुडंट्स, या ठिकाणी आपण आज बघितलेला आहे मेजरमेंट ऑफ मास. तर स्टुडंट, हा पॉईंट खूप सिंपल आहे. मेजरमेंट ऑफ मास पॉईंट तुम्ही चांगल्या प्रकारे एकदा रीड करा. पॉईंट काहीच अवघड नाही. आपण काय बघितलं? सुरुवातीला प्लॅटिनियमचे इरिडियमचे पीसेस त्यांनी ग्लासेस मध्ये ठेवले होते, पण ऍटमॉस्फेअरमुळे त्याच्यावर परिणाम होत होता आणि त्या पीसेसचा मास काय होत होतं? चेंज होत होतं. म्हणून मासची डेफिनेशन त्या ठिकाणी काय झाली? चेंज झाली. आणि 20 मे 2019 मध्ये मेजरमेंट ऑफ मास मध्ये केजी मासची डेफिनेशन नवी तयार झाली. केजी मास कशाला म्हणायचं? मास युनिट केजी. तर त्या कसं म्हणायचं? तर अमाऊंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि त्याच्यामुळे ते एकमेकांना काय करता? बॅलन्स करता. म्हणजे त्याच्यामुळे तो पुल डाऊन पुल अप, म्हणजे एखादी वस्तू खाली चालली परत ती वरती येणार, म्हणजे एकमेकांना काय करणार? बॅलन्स करणार. म्हणजे सांगायचा अर्थ हाय स्टुडंट, त्याचं मास कधीही चेंज होणार नाही. जसं तुम्हाला कंपनी थ्रू क्रेनचं जे उदाहरण दिलं मी, तिथं जे इलेक्ट्रोमॅग्नेट असतं त्याच्यामध्ये जे करंट फ्लो होतं ते इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे आपण ते क्रेन लॉ ऑपरेट करतो, पण तिथं काही त्याचा मास चेंज होतो का? नाही. म्हणून त्या ठिकाणी मासचं युनिट कसं असतं? केजी फिक्स असतं. तर आपण आपल्याला ही दक्षता घ्यायची का मास चेंज झालं नाही पाहिजे. त्यानंतर ऍटम्स आणि जे पार्टिकल आहे ते खूप साईज मध्ये कमी असल्यामुळे यांना आपण ॲटॉमिक मास युनिट असं युनिट आपण त्यांचा वापरतो. केजी त्याच्यासाठी आपण वापरू शकत नाही, पण आपल्याला जर कधी केजी मध्ये त्याला कन्वर्ट करायचा असेल तर तो फॅक्टर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि कुठलाही एलिमेंटचा ॲटॉमिक मास असतो तर त्याचं 1/12th असतं, आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 1/12th म्हणजे काय? इथं आपल्याला जे ॲटॉमिक नंबर दिला आहे त्याच्यावर आपल्याला तसं कन्वर्जन त्याचं करायचं आहे. तर मेजरमेंट ऑफ मास हा पॉईंट आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला कळला असेल एकदा रीड करा, नसेल कळला तुम्हाला रिप्लाय करा. सो हॅव अ नाईस डे. थँक्यू.